नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विलक्षण पौराणिक कथेत प्रवेश करणार आहोत, जिथे आपल्याला प्रचंड बुद्धिमत्तेचा, तपश्चर्येचा आणि प्रतिशोधाचा खेळ पाहायला मिळेल. हा प्रवास आहे ऋषी शुक्राचार्यांचा, ज्यांनी दैत्यांचे गुरु बनण्याचा निर्णय घेतला. पण का त्यांच्या जीवनात असे काय घडले की ज्यामुळे एक तत्वज्ञानी ऋषी असुरांच्या बाजूने उभे राहिले? या कथेच्या प्रत्येक वळणावर आपल्याला माणसाच्या भावनांचे उत्कट रंग दिसून येतील. तर चला या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. ऋषी शुक्राचार्य नाव घेताच एक तपस्वी आणि अद्भुत बुद्धिमत्तेचा व्यक्ती डोळ्यांसमोर येतो. त्यांचा जन्म महर्षी भिगुंच्या घरी झाला होता आणि शुक्रवारी जन्म झाल्यामुळे त्यांना शुक्र नाव देण्यात आले. लहानपणापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धीचं तेज झळकत होतं. परंतु कोणाला ठाऊक होतं की या तेजस्वी चेहऱ्याच्या मागे एक दैवी कथा दडली आहे, जीच शेवट नवग्रहांपर्यंत होणार आहे. शुक्राचार्यांचे बालपण अगदी साधेपणात गेलं, पण त्यांच्या मनात कायम काहीतरी मोठ करण्याची तृष्णा होती. आपल्या ज्ञानाच्या शोधात त्यांना अंग ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी पाठवले गेले, जिथे त्यांच्यासोबत बृहस्पती देखील होते. अंग ऋषींचा पुत्र बृहस्पती आणि शुक्राचार्य एकत्रच शिकत होते, परंतु अंग ऋषी आपल्या पुत्रावर अधिक लक्ष देत होते आणि हे शुक्राचार्यांच्या हृदयात हळूहळू एक वेगळीच भावना रुजवत होतं, दुर्लक्षाची, दुखावलेपणाची. काही वर्षांनी जेव्हा बृहस्पती देवांचे गुरु म्हणून घोषित झाले, तेव्हा शुक्राचार्यांच्या मनात एक तीव्र ईर्ष्या निर्माण झाली. मी त्याच्यापेक्षा कमी नाही, त्यांना वाटलं. त्यांच्या डोळ्यात तेव्हाच एक वेगळी चमक दिसू लागली. ही ईर्ष्या आता एक उद्दिष्ट बनली होती. देवांसाठी बृहस्पती गुरु असतील तर दैतांसाठी आप हो. पण असुरांचं दुःख पाहून त्यांच्या मनात खूप व्यथा दाटली. प्रत्येक युद्धात असुर पराभूत होत होते. शुक्राचार्यांना जाणवलं की याचा तोड फक्त एकच आहे, अमृत्व देणारा मंत्र, ज्यामुळे असुरांना पुन्हा पुन्हा जीवदान देता येईल. त्यांनी ठरवलं की हे मंत्र केवळ भगवान शिवच देऊ शकतात. आणि अशा प्रकारे त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्येत मग्न असताना असुर त्यांच्या आई ख्यातीच्या आश्रयाला गेले. ख्याती ही एक अत्यंत सामर्थ्यवान स्त्री होती. जेव्हा देव असुरांना मारण्यासाठी येत, तेव्हा ती आपल्या शक्तींनी त्यांना पराभूत करत होती. मात्र हे पाहून पृथ्वीवरील संतुलन ढळू लागलं. पाप आणि अधर्म वाढत चालला होता आणि अखेर भगवान विष्णूंनी याचं उत्तर देण्यासाठी ख्यातीचा वध केला. सुदर्शन चक्राने तिचं मस्तक उडवलं आणि एकाच क्षणात शांतता नांदली. शुक्राचार्य जेव्हा आपल्या तपश्चर्येतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी जे ऐकलं ते त्यांच्या हृदयाला खोल जखम देणारं होतं. आपल्या आईचा वध भगवान विष्णूंनी केला होता. त्यांच्या डोळ्यात आग लागली, मनाचा संताप अनावर झाला. त्यांनी ठरवलं की याचा बदला त्यांना घ्यावाच लागेल. त्यांच्या मनातील वेदना, प्रतिशोधाची भावना आणि असुरांसाठीचा प्रेम यांचं एका नव्या ध्येयात रूपांतर झालं. संजीवनी मंत्र मिळवून असुरांना अजेय बनवणं. भगवान शिवांची तपश्चर्या करताना त्यांची एकाग्रता अशी होती की सर्व जग विसरून त्यांनी स्वतःला तपोमी तेजाने उजळवलं. अखेर भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी शुक्राचार्यांना अमरत्वाचा मंत्र दिला. तो मंत्र जणू दैत्यांसाठी विजयाचं वचन होतं. त्याच क्षणी शुक्राचार्यांना असं वाटलं की त्यांनी जग जिंकलं आहे. आता त्यांचं मुख्य ध्येय स्पष्ट होतं, असुरांच्या साम्राज्याचं पुनरुत्थान आणि देवांना पराभूत करणं. परंतु या कथेचा अजून एक महत्वाचा वळण होता. महर्षी भिगुंना जेव्हा आपल्या पत्नीचा वध भगवान विष्णूंनी केला हे कळलं, तेव्हा त्यांनी विष्णूंना श्राप दिला की त्यांनी एका स्त्रीचा वध केला आहे, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल आणि गर्भातील कष्ट सहन करावे लागतील. हा श्राप विष्णूंवर राम आणि कृष्ण या अवतारातून साकार झाला.
युद्धांमध्ये असुरांना वारंवार जिवंत करणाऱ्या शुक्राचार्यांच्या या संजीवनी शक्तीमुळे देवांचा पराभव होऊ लागला. अखेर भगवान शिवांनी शुक्राचार्यांना त्यांच्या संजीवनी मंत्राचा दुरुपयोग रोखण्यासाठी गिळून टाकलं. परंतु शुक्राचार्यांनी त्यांच्या तपोबलाने भगवान शिवांना प्रसन्न करून त्यांच्याच पोटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा आपल्या ज्ञानाचं सामर्थ्य सिद्ध केलं. अखेर महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की ते शुभ ग्रह बनतील आणि नवग्रहांमध्ये त्यांचं स्थान निश्चित होईल. शुक्राचार्यांचं असं सन्मानित स्थान त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि तपश्चर्येचं प्रतीक होतं. मित्रांनो, ही कथा आहे अशा तपस्वीची ज्याचं हृदय आपल्याला ईर्षेपासून प्रेमापर्यंतच्या सर्व भावनांच्या अनेक छटा दाखवतं. प्रत्येक संघर्षातून एक नवी शिकवण मिळते, प्रत्येक वेदना एक नवी प्रेरणा देते.